सबस्क्राइब करा एज्युकेशन मास्टर चॅनेलला आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन मास्टर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती याचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण वैदिक वाङ्मय, कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना आणि शासनव्यवस्था या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग सुरू करूया. वैदिक वाङ्मय. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असे म्हणतात. ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. सामवेद. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करावयाचे उपाय त्यात सांगितले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन अथर्ववेद संहितेत दिलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे यांची रचना केली आहे. त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन अरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके,
आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा काळ लागला. या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे एक महत्त्वाचे साधन आहे. आता कुटुंबव्यवस्था आणि दैनंदिन जीवन. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, पत्नी, मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गारी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु नंतर कालांतराने हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वैदिक काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेले असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यांच्यापासून ते विविध पदार्थ बनवत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू किंवा बार्ली, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ, म्हणजेच सातू, गहू आणि तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थाचाही त्यांच्या आहारात समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती कपडे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेले वस्त्रही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्यही ते वापरत असत.